आम्ही प्रयत्न केला, आम्ही किंवा प्रफुल्ल पटेल, पवार साहेब, NCP, आम्ही, शिवसेना, आमचे प्रयत्न होते काँग्रेसला बरोबर घेऊन काही करण्याचे. पण गोव्याच्या वातावरणाची एक नशा, तिथे कायम नशा असते गोव्यात एक राजकारणाची वेगळीच नशा असते. त्या नशेत अजून नशेची धुंदी आता बुतरलेली दिसत नाही. माझं अनेकांशी बोलणं झालं, माझं वेणुगोपाळजीशी बोलणं झालं, राहुलजीशी बोलणं होत आहे, पण त्याचे स्थानिक नेतृत्व थोडंसं जमिनीवरती पाच बोटं चालत आहे. तर ते चालू द्या त्यांना, त्यांची इच्छा आहे, पण आम्ही लढू, आम्ही लढू. काल प्रफुल्लजी कुठे गोव्याला होते का? बरं, पण दिगंबर कामत असं म्हणतात की संजय राऊत यांनी आमच्याशी संपर्क करायला उशीर केला. असे तरीही त्यांचं म्हणणं बरोबर आहे. दिगंबर कामत हे मोठे नेते आहेत गोव्यातले, माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे, मी त्यांच्या मताशी सहमत आहे. संपर्क करण्यापेक्षा माझ्या वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू होती, आणि संपर्क जरी करायला उशीर झाला असला तरी आघाडीमध्ये काही गोष्टी आपण ॲडजस्ट करायच्या असतात, त्यालाच आघाडी आणि गठबंधन म्हणतात, त्याला युती म्हणतात. काल सर पंतप्रधानांनी बैठक बोलवली होती, त्या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. त्याच्यावरती मुख्यमंत्री सचिवालय खुलासा करेल. पण भाजप टीका करते, करू द्या ना. भारतीय जनता पक्षाच्या आयुष्यात दुसरं आहे का टीका करण्याशिवाय? काय खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाने चीन जे आतमध्ये घुसलं आहे ना तिकडे, त्याच्यावर बोललं पाहिजे. फार गंभीर परिस्थिती आहे सीमेवर. भारत पाकिस्तानवर ते रोज बोलत आहे, जरा भारत चीनवर बोला आणि टीका करा. पण चंद्रकांत दादा असं काय म्हणतात की राज्यात व्यवस्थित नाही सगळं आणि मुख्यमंत्री या संपूर्ण देशामध्ये जर कुठलं राज्य व्यवस्थित असेल तर महाराष्ट्रच आहे. चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा भारतीय जनता पक्ष अन्य नेते असतील, त्यांच्या चष्म्याचा नंबर मला चेक करावा लागेल. मी डॉक्टर लहाने जे आमचे आहेत नेत्रतज्ज्ञ, त्यांना एखादं पथक भाजपच्या मुख्यालयात पाठवता येईल का यासाठी चष्म्याचे नंबर चेक करण्यासाठी सगळ्यांचे, आणि त्यांना श्रवणयंत्र पण द्यायचे आहेत आम्हाला वाटप. शिवसेना अशा प्रकारचे मेडिकल कॅम्प्स नेहमी घेत असते, चष्मा शिबिर, कानाचं संदर्भातले शिबिर. जर कोणाला गरज असेल तर आम्ही तिथे उपचार करू त्यांच्यावरती. महाराष्ट्रातलं राज्य उत्तम प्रकारे चाललेलं आहे, आपण पाहिलं असेल. काल मुंबई बँकेच्या अध्यक्षपदीसुद्धा महाविकास आघाडीचं नेतृत्व आलेलं आहे. हळूहळू या सगळ्या संस्था संघटना ह्याच्यावरती महाविकास आघाडीचा कब्जा राहील. आणि चंद्रकांतदादा पाटलांनी जे प्रदेशाध्यक्ष आहेत, सज्जनग्रस्त आहेत, मी मागे म्हटलं निरागस आहेत, निष्पाप आहेत, निष्कपट आहेत. त्यांनी त्यांच्या निवडणुकीची तयारी करावी पुढल्या 3 वर्षांनी येणाऱ्या. आता इकडे तिकडे उगा तडमडू कडमडू नये, त्यांनी त्यांच्या प्रतिमेला जपावं. मुख्यमंत्री हजर राहतील अशा पद्धतीच्या चर्चा आधी होत्या, अचानक नाही हजर राहिले. कधी काळी प्रधानमंत्री सुद्धा हजर राहणार नाही एखाद्या बैठकीला, असं काय नसतं. काही वेगळी गावं निघू शकतात. आरोग्यमंत्री होते ना, ज्यांच्याकडे सूत्र आहेत सगळी त्या व्यवस्थेची, ती तिथे होते की राजेश टोपे? तुम्ही आमच्या आरोग्यमंत्र्यांना कमी लेखता का? ते सगळे सूत्र पाहताय. शेतकरी आंदोलनातले काही चेहरे जे आहेत ते शिवसेनेच्या तिकिटावरती लढताना टिकेस राकेश टिके ते मोठे नेते आहेत. प्रदीर्घ काळानंतर लढाई संपून ते घरी गेले होते. योद्धा जेव्हा घरी जातो तेव्हा त्याला घरी जाऊन भेटायचं असतं. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार मी त्यांना भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचं मत समजून घेतलं एकंदरीत देशाच्या आणि उत्तर प्रदेशच्या राजकारणाविषयी. त्यांनी काही सूचनाही केल्या चांगल्या, आणि आम्ही त्यांना काही राजकारणात ओढण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांची काही एथिक्स आहेत की त्यांचा जो पक्ष आहे, त्यांची संघटना आहे शेतकऱ्यांची, ती राजकीय मंचावर जाणार नाही आणि योग्य आहे ते त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न लढत राहावे. माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरती चर्चा केली 10 मिनिटं मी होतो, आणि त्यांनी सांगितलं उद्धवजींनी त्यांना की लढाई संपलेली नाही आहे, ही लढाई तुम्ही तुमच्या नेतृत्वाखाली सुरू ठेवा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. महाराष्ट्रात यायचं त्यांना आमंत्रण दिलेलं आहे. नेमके किती जागा लढणार काही स्पष्टता? पन्नास. आणि
जे उत्तर प्रदेशचे चार प्रमुख विभाग आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही 5-10 5-10 असं सगळं करायला आमच्या 50 जागांचं आमचं टार्गेट आहे. ही आमची पुढल्या निवडणुकीची तयारी. सर, एक राज्य मंत्रिमंडळानं जो निर्णय घेतला की मराठी पाट्या लावायचा, इम्तियाज जलील खासदार जे आहेत एमआयएमचे ते असं म्हणतात की या पाट्यांचा खर्च सरकारनं द्यावा म्हणून. ते आम्ही पाहू. महाराष्ट्रात राहताय, महाराष्ट्राच्या मातीचं खात आहे, महाराष्ट्रातला मराठी मातीत तुम्ही श्वास घेताय, बरं का? याची ऋण फेडण्याची ही वेळ असताना तुम्ही महाराष्ट्राच्या संदर्भात अशा प्रकारची वक्तव्य करणं महाराष्ट्राच्या खासदारांनी, कोणी असतील ते किंवा व्यापाऱ्यांनी, याला बेईमानी म्हणतात. लक्षात घ्या, शिवसेनेच्या जन्मतमुळे या सगळ्या अस्मितेच्या प्रश्नावर झाला आहे आणि या संपूर्ण अशा प्रकारची भाषा दक्षिणेत जाऊन करा. सर, मनसेने त्यावर प्रतिक्रिया दिली की हे श्रेय जे आहे ते केवळ आणि केवळ मनसैनिकांचं आहे आणि त्यांनी राज्य सरकारला सल्ला दिला आहे की अंमलबजावणी करताना कोणी काय सल्ला दिला आहे ह्याच्यावरती काय शिवसेना आपलं धोरण ठरवत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना जेव्हा स्थापन केली त्यावेळेपासून हे आंदोलन सुरू आहे. आमची स्थानिक लोकाधिकार समिती असेल किंवा अन्य काही संघटना असतील ते अजूनही या प्रकारचं काम करतायत. आता असं आहे की अनेक पक्ष आमच्या पक्षातून बाहेर गेले पण विचार तोच घेऊन गेले आहेत ना, विचार तोच घेऊन गेलेले आहेत. कोणाला काय बोलतायत किंवा बोलतील ह्याच्यावरती महाविकास आघाडीचं किंवा शिवसेनेचं धोरण ठरत नाही. मराठी हा शिवसेनेचा आत्मा आहे, मराठी अस्मिता राहणार, त्याच्याशी कधी तडजोड आम्ही करणार नाही. आज तुम्ही गोव्यात दाखल होत आहे, आता काय पर्याय आहे तुम्हाला गोव्यात? पर्याय काय, जे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लढू स्वतंत्रपणे. शिवसेनेसोबत लढणार नाही. आता माझं आणि प्रफुल्ल पटेल यांची चर्चा होईल. आम्ही दोघे एकत्र बसू 18-19 तारखेला. 21 तारखेपर्यंत अर्ज भरण्याची सुरुवात होते आहे. तिथे आम्ही दोघे एकत्र आहोत. दिगंबर कामतांची समजूत काढण्यासाठी काय? नाही, समजूत कशा का त्या काळाची, ते समजदार आहेत. ज्या नेत्यांनी गोव्या सरकार राज्यामध्ये प्रदीर्घ काळ राजकारण केलेलं आहे, मुख्यमंत्री राहिलेले, त्यांना काय समजवायचं? त्यांना पक्ष एकत्र लढते याची एक अपेक्षा आहे तुम्हाला? मला उद्या तृणमूल काँग्रेसचे काही प्रमुख नेते भेटतात बघा, एवढंच मी सांगू शकतो. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.